नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काल पाहिला होता नवोदयचा स्वाध्याय 10.2 आणि आज आपण पाहणार आहोत नवोदयचा स्वाध्याय 11.1। आता 11.1 मध्ये जवळजवळ सर्वच्या सर्व गणित हे पदावली यावर आधारित आहेत आणि अशा काही पदावली आहेत की तेच आपलं येणारं नवोदयचं मेरिट ठरवत असतात, कारण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक पदावली तर पडतच आहे। अशा सर्व पदावली आज आपण समजून घेणार आहोत। त्यातली पहिली पदावली आहे 600 अधिक 80 भागिले 2 वजा 10 गुणिले 8। जरी पदावलीचा नियम असतो की काय नियम असतो, कंचे भागू बे व म्हणजे आधी कंस सोडवा, त्यानंतर भागाकार गुणाकार बेरीज वजा बाकी, पण तुम्हाला एक सांगतो ते लक्षात ठेवा, तुम्ही कधीही भागाकार आणि गुणाकार या दोघांमध्ये जी क्रिया अगोदर आलेली आहे ती क्रिया आपण करू शकतो। तसंच बेरीज आणि वजा बाकी या जर दोनच क्रिया असतील तर यातली जी क्रिया अगोदर आली ती क्रिया आपण अगोदर करू शकतो, म्हणजे गुणाकार अगोदर आला भागाकाराच्या आपण गुणाकार करू शकतो। फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की जर कंस असेल तर मग मात्र तुम्हाला कंस सोडवावाच लागतो। तर मग आता आपलं पहिलं जे गणित आहे त्या गणितामध्ये 600 अधिक 80 भागिले 2 गुणिले 8 दिलेलं आहे, तर स्टेप बाय स्टेप सोडवूयात। हे 600 ला 600, हे अधिकला अधिक, दोनने तुम्हाला 80 ला भागायचं आहे। 80 ला भागायचं म्हणजे याचा अर्थ तुम्हाला त्याचा फक्त निम्म करायचा आहे। तर 80 च्या निम्म किती असतं आपल्या सर्वांनाच कळतं लगेच, कारण त्याला काय बाजूला घेऊन भागायची गरज नाहीये। 80 निम्म केला किती आलं, 40 आलं, वजाला वजा, हे 10 ला 10, हे गुणुलेला गुणुले, 8 ला 8, हे 600 ला 600 अधिकला अधिक, 40 ला 40, वजाला वजा, 10 गुणुले 8 आहे, करा 10 8 80, बेरीज आलेली आहे, करा बेरीज, 600 आणि 40 हे झाले 640 वजा हे 80, 640 मधून तुम्हाला 80 काढायचे आहेत, तर तुम्ही 640 मधून 80 काढा, किती उरणार आहे 560। दुसरं जे गणित आहे त्या दुसऱ्या गणितामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत 10 आहे, आणि आपल्याला सर्व जे अंक आहेत ते सर्व अंक इथं सारखे दिलेले आहेत, फक्त कंस किंवा चिन्ह बदलून दिलेले आहेत। तर अशा पद्धतीच्या गणितामध्ये तुम्हाला इथं जे ऑप्शन दिलेले आहेत म्हणजे पर्याय दिलेले आहेत, ते प्रत्येक पर्याय तुम्हाला इथं पडताळून पाहावाच लागणार आहे। आणि मग आता इथं सोडवताना आपण काय दिले, आपल्याला 94 वजा 61 वजा 23 असा पहिला पर्याय आहे, तर पर्याय सोडून घेताना अगोदर आपण असंही करू शकतो की 94 मधून 61 काढले आणि त्यातून 23 काढले असंही करू शकतो, पण ज्यावेळेस एखाद्या मोठ्या संख्येतून पुढच्या दोन्ही संख्या वजा करायच्या असतील तर पुढच्या दोन्ही संख्याची बेरीज करायची आणि ती येणारी बेरीज तुमच्या पाठीमागच्या मोठ्या संख्येतून तुम्हाला वजा करायची असते, तर करा बेरीज, 1 आणि 3 हे 4 6 आणि 2 8, 94 मधून 8 गेले किती होतात बघा 10, म्हणजे याचा अर्थ पहिलाच पर्याय इथं काय आहे बरोबर आहे। त्यानंतर तिसरं गणित हे खूप सोपं आहे, दोन कंस दिलेले आहेत आणि कंसाच्या मध्ये बेरीज चिन्ह आहे आणि कंसाच्या बाहेर गुणाकाराचं चिन्ह आहे, तर मग अगोदर तुम्हाला कंस सोडून घ्यावा लागेल, हा कंस सोडून घ्या, 1 आणि 3 हे 4 9 आणि 0 9 हे 1 ला 1 गुणुले 2 आणि 8 10, करा गुणाकार, हे 194 1 194 आणि 0 ला 0, म्हणजे किती उत्तर आलेलं आहे 1940। चौथं जे गणित आहे ते चौथं गणित बघा कशा पद्धतीचं सोडवायचं आहे आपल्याला, तर चौथ्या गणितामध्ये काय दिलेलं आहे, भागाकार दिलेला आहे, कंस दिलेला आहे, बेरीज आहे, गुणाकार आहे, परत कंस आहे, तर अगोदर काय करूया, पहिला कंस सोडून घेऊया आपण, हे 216 ला 216, हे भागिलेला भागिले, कंस काढून टाकूया, 24 मधून 6 वजा केले किती उरलेले आहेत बघा 18 उरलेले आहेत, अधिकला अधिक, 2 ला 2 गुणुले, हा कंसला कंस, हे 216 भागिले 18 करायचं आहे, भागून घ्या, तुम्हाला जसा भागाकार जमेल त्या पद्धतीने तुम्ही भागू शकता, तर हे 18 1 18 21 मधून 18 गेले 3 उरले, वरचे 6 खाली घेतले 36 झाले, हे 18 2 36, म्हणजे या दोघांची क्रिया काय आलेली आहे, सोडून उत्तर काय आलेलं आहे 12 आलेलं आहे, अधिकला अधिक, 2 ला 2 गुणुले कंसाला कंस, हे 53 वजा 14 वजा 6, सोडून घ्या परत, हे 12 ला 12 अधिकला अधिक, 2 ला 2 गुणुले, सांगितल्याप्रमाणे करून घ्या, तुम्ही 53 मधून 14 काढले तर 39 उरतात, 39 मधून परत 6 काढले तर 33 उरतात, किंवा तुम्हाला 2 वेळा वजा बाकी करायची नसेल तर तुम्ही या दोघांची बेरीज करा, 14 आणि 6 20, हे 53 ला 53 वजा 14 आणि 6 20, दोघांची वजा बाकी करा, हे 12 अधिक 2 गुणुले 53 मधून 20 गेले किती उरले बघा 33 उरले, 12 ला 12 अधिकला अधिक 33 गुणुले 2 करायचे तुम्हाला, 3 दुनी 6 3 दुनी 6,
सोडवा आता, सहा आणि दोन आठ, सहा आणि एक सात, म्हणजे उत्तर किती आलेलं आपलं 78 उत्तर आलेलं आहे. पाचवं गणित, पुढील पैकी कोणती संख्या कंसाची पदावली दिलेली आहे त्याच्या बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मग आता कंस दिलेला आहे आणि कंसामध्ये चारही क्रिया दिलेल्या आहेत, तर मग अशा वेळी काय करायचं, तर तुम्ही पहिली क्रिया सुरुवातीला करू शकता. हे 13 × 5 आहे, करा तुम्ही ते 13×5 = 65 अधिक, स्टेप बाय स्टेप सोडवू दे आपण, 27 × 27 / 9 + 9 + 2 कंस बंद, हे / 11 = 11. त्यानंतर हे 65 + 65 अधिकला अधिक, आता भागाकार करून घ्या, हे 9 × 27 + 2 हे / 11 = 11. सोडून घ्या परत, आणि 3 = 68 + 2 कंस बंद / 11 = 11. आता वजा बाकी आहे, 68 मधून 2 गेले, 66 उरले म्हणजे कंस निघून गेला आता, हे / 11. 11 चा पाडा तुम्हाला 66 पर्यंत म्हणायचं आहे. 11 × 11 = 66 म्हणजे किती उत्तर आलेलं आहे, 6 उत्तर आलेलं आहे. सहावं जे गणित आहे त्या सहाव्या गणितामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, हा जो कंस असतो हा असतो महिरपी कंस, हा चौकटी कंस आणि हा साधा कंस. तर अगोदर काय करूया, हे 36 ला 36 / 11 ह्या कंसाला हा कंस असेल तसा, हे 18 ला 18 + 10 चौकटी कंसात 14 ला 14 वजा मधला कंस सोडून घ्यायचा. मधल्या कंसामध्ये 3 क्रिया दिलेल्या आहेत, अगोदर वजा बाकी दिली, ती वजा बाकी आपण करू शकत नाही. नंतर आहे भागाकार, तो भागाकार मात्र आपण करून घेऊया. हे 15 ला 15 > 4×8 पर्यंत म्हणायचं, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 × 2 हा साधा कंस बंद, चौकटी कंस बंद, हा महिरपी कंस सुद्धा बंद, बरोबरला बरोबर, हे 36 ला 36 / 10 त्यानंतर हा कंस जसाला तसा, हे 18 + हा चौकटी कंस 14 ला 14 वजा हा कंस. आता गुणाकार आहे, हे 15 ला 15 हे बेदुनी किती आलेला आहे गुणाकार, 4 आलेला आहे. साधा कंस बंद, चौकटी कंस बंद आणि हा महिरपी कंस सुद्धा बंद, बरोबरला बरोबर, हे 36 ला 36 / 10 परत हा कंस 18 + हा चौकटी कंस 14 + 15 = 4 गेले, किती उरले बघा, 11 उरले, चौकटी कंस बंद नंतर महिरपी कंस बंद, बरोबरला बरोबर, हे 36 ला 36 वजा हा कंस जशाला तसा, 18 ला 18 + 14 = 11 गेले, किती उरले बघा, 3 उरले, चौकटी कंस निघून गेला, हा परत महिरपी कंस जशाला तसा, बरोबरला बरोबर, हे 36 ला 36 / 18 + 3 = 21 करा वजा बाकी, 6 × 1 गेला, 5 उरला, 3 × 2 गेले, 1 उरले, म्हणजे याचा अर्थ किती उत्तर येणार आहे, 15 उत्तर येणार आहे. सातवं गणित, सातव्या गणितात सुद्धा तसंच आहे, 24/5 चे हा शब्द देऊन अपूर्णांक तिथे दिलेला आहे, मग गुणाकार मग बेरीज वजा बाकी गुणाकार अशा पद्धतीने दिलेला आहे, सर्वांसाठी एकच कंस आहे. तर मग आता भागाकार दिला तर बघा इथं भागाकार होईल का या दोघांचा, होणार नाही कधी. मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्रिया करायची आहे, तर आपण गुणाकारही करून घेऊ शकतो. तर हे 24 ला 24 / 5 ला 5 चेच्या ऐवजी आपण काय मानतो, गुणाकार मानतो. हे 3/5 त्यानंतर / 3 + 16 + 3 / 5 याच्या सदस्यांनी काही नाही म्हणजे एक असतो, हे 5×1 = 5 5×5 कटून गेलेले आहेत, बरोबरला बरोबर, 24 ला 24 / 3 ला 3 / परत हे दुसरे 3 + 16 + 3 / 5. आता भागाकार होतो इथं की 24 ला 3 ने भाग बसतो, भाग घाला, 3×3 = 3, 3×8 = 24 हे / 3 + 16 + 3 = 5. मग आता काय करायचं, गुणाकार तो गुणाकार करून घ्या, 8×24 + 16 + 3 = 5 बरोबरला बरोबर, हे 24 ला 24 + 16 ला 16 वजा हे 5×3 = 15. त्यानंतर बेरीज होते, बेरीज करून घ्या, 24 आणि 16 दोघांची बेरीज करा, बेरीज झालेली आहे 40 + 15 आणि 40 मधून 15 गेले, किती उरणार बघा, 25 उरणार, म्हणजे आपलं उत्तर किती आहे, 25 हे आपलं उत्तर आहे. 2002/13 = 11 तर हे 2002/13 = 11 दिलेलं आहे, कंस दिलेला आहे. तर अगोदर आपण काय करूया, भागाकाराच्या अगोदर आपल्याला कंस सोडवावा लागेल, हे 2002 ला 2 /
13 गुणुले 11 करा तुम्ही, 13 गुणुले 11 केले की किती येतं बघा 143, आणि 143 चा तुम्हाला इथं पाळ्या तयार करून 2002 ला भागावाच लागेल. तर 143 एक 143, 200 मधून ज्यावेळेस तुम्ही 143 काढताल त्यावेळेस उरणार आहेत 57, आणि इथला 2 इथं आला म्हणजे 572 झालेला आहे. तर एक लक्षात ठेवायचं आहे, एककस्थानचा अंक आहे 3, एककस्थानचा अंक आहे 2. तर 3 पाडा कुठपर्यंत म्हणल्यास, एककस्थानी 2 येते बघा, तर 3 पाडा आपल्याला कुठपर्यंत म्हणावा लागणार आहे 4 पर्यंत, कारण 3 चौक 12, 1200 2 हात चाला 1, 4 चौक 16 हात चालायला 1, 1700 7 हात चाला 1, 4 एक 4, 4 आणि 1 5, म्हणजे याचा अर्थ दुसरा भाग कुठला, दुसरा कुठल्या अंकाचा भाग बसणार आहे 4, म्हणजे उत्तर किती असणार आहे 14 आपलं उत्तर असणार आहे. 16 चौकट 8 चौकट 4 चौकट 2 चौकट 3 बरोबर 12, आणि योग्य तो पर्याय आपल्याला तिथं ठेवायचा. अशा पद्धतीच्या गणितामध्ये काय असतं, तर तुम्हाला प्रत्येक पर्याय इथं तुम्हाला पडताळून पाहावाच लागतो. मग आता आपण काय करूयात, सुरुवातीला पहिला पर्याय घेऊयात, 16 ला 16 हे पहिलं, अधिक 8 हे भागिले 4, त्यानंतर वजा 2 हे गुणुले 3. तर अगोदर भागाकार आहे, सोडून घ्या भागाकार, हे 16 ला 16 अधिक हे 4 एक 4, 4 दुनी 8 वजा 2 गुणुले 3. त्यानंतर हे 16 ला 16 अधिक अधिक 2 ला 2 वजा ला वजा हे 3 दुनी किती आलेलं आहे बघा, 6 आलेलं आहे. करा परत, 16 आणि 2 18 वजा 6, आणि 18 तून 6 वजा करा किती येणार आहे 12, म्हणजे याचा अर्थ इथं सुद्धा कुठलं ऑप्शन बरोबर असणार आहे, पहिलंच ऑप्शन बरोबर असणार आहे. 10 गणित दिलेलं आहे, ते थोडस वेगळ्या प्रकारचं आणि मोठं गणित आहे, तर इथं तुम्हाला काय करायचं आहे बघा. तसंच महिरपी कंस दिलेला आहे, चौकटी कंस दिलेला आहे, साधा कंस दिलेला आहे. तर अगोदर आपण हे सोडून घेऊ, तर हे महिरपी कंसाला महिरपी कंस, हे 180 ला 180 वजाला वजा, आता छोटा कंस साधा कंस सोडून घ्या, साधा कंस, हे 5 त्रिक 15 अधिक 20 ला 20, आणि याचा चौकटी कंस इथं बंद झालेला आहे. वजा हा कंस सगळा जशाला तसा खाली घेतलेला आहे, आणि हा महिरपी कंस इथं बंद झालेला आहे. परत हा महिरपी कंसाला महिरपी कंस, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक चौकटी कंस सोडवायचा आहे. 180 मधून 15 गेले, किती उरणार आहेत बघा, 165 उरणार आहेत. अधिकला अधिक 20 ला 20 हा चौकटी कंस, वजा हा वरचा कंस आपण इथं घेतलेला जशाला तसा. 65 मध्ये तुम्हाला 20 मिळवायचे आहेत, मिळवा. 165 आणि 20 किती येणार आहे, 185. चिन्ह कशाचं मध्ये, वजा चिन्ह. आता पुढचा कंस सोडून घ्यायचा आहे आपल्याला, पुढचा कंस काय आहे बघा, 2 गुणुले 11 केलेलं आहे, 11 दुनी 22 वजा 4 आणि 3 बेरीज दिलेली आहे, 4 आणि 3 बेरीज करा किती येणार आहे बघा, 7 येणार आहे. कंस बंद. 185 ला 185 वजाला वजा 22 मधून 7 गेलेले आहेत, किती उरत आहेत बघा, 22 मधून 7 गेल्यास 15 उरत आहे. 185 म्हणजे तुम्हाला 15 वजा करायचे, 185 मधून तुम्ही 15 वजा केले किती उरणार आहे, 170 उरणार आहे. 11 जे गणित आहे ते एकदम तोंडीच गणित आहे. 101 गुणुले 0 गुणुले 11, तर 0 कुठल्याही संख्येला गुणल्यास उत्तर काय येतं, नेहमी 0 येतं. 12 पण गणित असंच आहे, 243 गुणुले 3 गुणुले 2 चा वर्ग गुणुले 5 चा वर्ग गुणुले 0 गुणुले 4. मग आपण काय विचार करतो, अगोदर वर्ग दिला, वर्ग दिला, मग वर्ग करतो, मग लक्षात घेतो की बा पुढे 0 गुणलेला आहे. पण गणित कधीही काय करायचं सोडवताना अगोदर पूर्ण वाचून घ्यायचं आहे शेवटपर्यंत, आणि 0 गुणलेला आहे तर वर्ग करायची सुद्धा काही गरज नाही, 0 गुणलं म्हणजे किती येणार आहे, 0 येणार आहे. 13 गणितामध्ये काय दिलेलं आहे, 3, 3, 6 A आणि वजा बी 1, 4, आणि ए नाही बी च्या किमती विचारलेल्या आहेत. पहिलं ऑप्शन आहे यातलं 2 आणि 5, दुसरं ऑप्शन आहे 5 आणि 2, त्यानंतर आहे 6 आणि 3, आणि चौथं ऑप्शन आहे 4 आणि 1. तर या सुरुवातीच्या किमती आहेत ए च्या, आणि या किमती आहेत बी च्या. तर कशातून 4 वजा केल्यास 1 उरतं बघा, 5 मधून 4 केल्यास 1 उरतं. तर ए बरोबर 5 ची किंमत कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक 2 ला, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 असणार आहे. 14 आणि शेवटचं गणित इथं काय दिलेलं आहे, 6A गुणुले 8 बरोबर BC 4 असं दिलेलं आहे, आणि ए बी सी च्या किमती विचारलेल्या आहेत. किमती विचारताना सुद्धा इथं काय विचारलं बघा, ओळीने किमती विचारल्यात. कधी कधी काय विचारतात असं सुद्धा विचारू शकतात आपल्याला, CBA किंवा ACB. मग आपण गडबडीत काय करतो, सरळ उत्तर काढतो आणि लगेच जे ऑप्शन आहे ते निवडून टाकतो. इथं आपल्या ए बी सी च्या किमती दिल्या आहेत, म्हणजे ए च्या ठिकाणी पहिली किंमत ठेवायची आहे, बी च्या ठिकाणी दुसरी, आणि सी च्या ठिकाणी तिसरी किंमत ठेवायची आहे.
तर मग आता एच्या ठिकाणी पहिली किंमत ठेवताना एकक स्थानी इथं काय दिलेलं आहे बघा, शेवटी चार दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ आठचा पाडा कुठपर्यंत म्हणल्यास एकक स्थानी चार येणार आहे. आठ आठी 64 चार म्हणजे आठ पर्यंत म्हणल्यास, किंवा आठ त्रिक 24 चार असं म्हणल्यास. पण आठ आहे का ऑप्शन मध्ये कुठेतरी आठ आठी 64 म्हणण्यासाठी? नाही. पण तीन आहे का बघा ऑप्शन मध्ये? आहे. म्हणजे याचा अर्थ एच्या ठिकाणी काय असणार आहे? तीन असणार. आणि एच्या ठिकाणी तीन असलेला एकच पर्याय, तो म्हणजे पर्याय क्रमांक एक.